शिर्डी शहरात भारतमाता सोशल फाउंडेशन आणि एमबी ग्रुप शिर्डी शहराच्या वतीनं तिसऱ्या वर्षी नगरसेवक चषक या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कणकुरी रोड श्रीरामनगरमधील मैदानावर नुकताच या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम पार पडलाय. याप्रसंगी शिर्डीनगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, पोपट शिंदे, दत्तात्रय कोते आदींसह भारतमाता सोशल फाउंडेशन एमबी ग्रुप शिर्डी शहरचे महेश बोराडे, सुयोग गायके, विकी कांबळे, भाऊसाहेब डिघोळे, मोहिम शेख, पोपट गायकवाड, तौफिक सय्यद, सतीश गायकवाड, संदीप काप, संतोष गव्हाळे, सागर नवघिरे, मिराज शेख, अक्षय गर्जे, राजेश गायकवाड, सुहास बोराडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिर्डी शहरात एकीकडे खूप चांगल्या पद्धतीनं विधायक कामे करून तरुणांना चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा देण्याचं काम कौतुकास्पद असून दुसरीकडे हातात तलवारी घेऊन समाजात विघातक कृत्य करणारे तरुण असल्याचं मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितलंय. तर हा प्लास्टिक बॉल क्रिकेट खेळ मोठा मजेदार असून वाऱ्यावर तुमचा खेळ अवलंबून असल्यानं यात आणखी रंगत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भारत माता फाउंडेशन आणि एमबी ग्रुप यांच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित प्लॅस्टिक बॉल स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व खेळाडू आणि तदनुषंगिक सर्व आपले फोटोग्राफर्स असतील, तुमचे कॉमेंट्री करणारे असतील, सर्व प्रेक्षक असतील. खरं तर गेल्या काही दिवसापासून मी शिर्डीमध्ये बघतोय की आपले जे सर्व तरुण आहेत हे अतिशय चांगल्या उत्साहामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, परिक्रमा असेल, याच्यामध्ये एकदम एक दिलानं सर्वे समाविष्ट होत आहे. आणि मला खरं तर चांगलं वाटतं की आपल्याकडं एक तरुण जे आहेत, हे तरुण एक विधायक कामामध्ये या ठिकाणी लागलेलं दिसून येत आहे. मध्यंतरी काल परवा आपण एक व्हिडिओ बघितला की पालखी रोडवर कोणीतरी एक तरुण तलवार घेऊन काहीतरी मागं लागलाय कोणाच्या तरी, अशी एक विघातक प्रवृत्ती एका बाजूला आहे आणि एक विधायक प्रवृत्ती एका बाजूला आहे. आपले सगळे तरुण या सगळ्या विधायक प्रवृत्तीच्या मागे लागून आणि काहीतरी चांगलं करताय. तरुणांची जी ऊर्जा आहे, तरुणांची जी एनर्जी आहे, या अशा चांगल्या पद्धतीनं अशा स्पोर्ट्समध्ये असतील, कल्चरल कार्यक्रमामध्ये असतील, बाबांच्या श्रद्धेच्या काही कार्यक्रमामध्ये असतील, अशी या ठिकाणी लावताना दिसून येत आहेत. तर ही सकारात्मक बाब आहे. आपला खरं तर मध्यंतरी युवा शिर्डी ग्रामस्थांच्या काही स्पर्धा झाल्या आणि त्यानंतर आता ह्या स्पर्धा बघायला मिळत आहे. खरं तर वेगवेगळ्या अशा शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या आयोजित केल्या तर स्थानिक युवकांना आपल्याला प्रेरणा देता येऊ शकेल, त्यांचा उत्साह वाढवता येऊ शकतो. त्यामुळे मी खरं तर आयोजकांचे आणि विशेषतः यामध्ये हिरीरीनं त्या आयोजकांना प्रोत्साहन देणारे जगूभाऊ असतील किंवा दत्तूबापू असतील किंवा पोपट शिंदे असतील किंवा इतर सर्व पदाधिकारी असतील यांचं खरं तर मला विशेष कौतुक या ठिकाणी करावं असं वाटतं की आपल्या युवकांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपणच त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांना त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. आत्ताच्या स्पर्धा बघितल्या तर खरंच स्वतःचं स्किल आणि त्याच्या व्यतिरिक्त निसर्गाचं आपल्याला या ठिकाणी मेळ घालावा लागणार आहे. कारण एकंदर वाऱ्याच्या दिशेवर फटके ठरत आहे. जिकडं वारा आहे त्या दिशेने जर फटके मारले तर सिक्स जातोय असं दिसतंय एकंदरीत. त्याच्यामुळं वारा किती साथ देतोय आणि वाऱ्याचा लाभ खेळाडू कसा करून घेतोय याच्यावर तुमचा स्कोर डिपेंड आहे असं एकंदरीत दिसतंय. वाऱ्याच्या दिशेला जर फटका मारला तर सिक्स जातोय, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला किती ताकद लावली तरी सिक्स जात नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं एकंदरीत वाऱ्याची दिशा विचारात घेऊन तुम्हाला सगळं खेळावं लागणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धे आयोजकांचे असेल, त्यांना प्रेरणा देणारे, त्यांचा उत्साह वाढवणारे पदाधिकारी असतील, पत्रकार असतील. कॉमेंट्री तर फार छान करतात, म्हणजे मला खरं कौतुक वाटलं की खूप छान कॉमेंट्री करणारे आहेत की बघताना अजिबात कंटाळा येणार नाही. एक बाग विकेट एक ओव्हर बघणार होतो, दोन बघावाशी वाटल्या, खरं तर अजून बघा वाटतंय पण आता पुढे जायचं आहे. त्यामुळे सगळ्यांचं फार फार कौतुक आणि पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये या स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पाडो यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. साहेब समवेत दक्षिण खासदार, लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील, तसेच प्रथम बक्षीस दाते आमचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक जग्गूदादा गोंदकर आहेत, नंतर संपूर्ण बक्षीस दाते यांचे आकर्षक असणारे फ्लेक्स आपण मैदानाच्या चौबाजून जे मैदानाची रूपरेषा आणि मैदानाची शान वाढवणारे आमचे बक्षीस दाते जे आपण बघत आहोत, सर्व बक्षीस दात्यांच्या अनमोल सहकार्यातून साकारलेला आहे भव्य दिव्य चषक अर्थात नगर सेवक चषक 2024. या दरम्यान लॉन्ग ऑनला आक्रमण केलंय षटकारासाठी 6-10.
संपूर्ण तालुका नव्हे, जिल्हा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेची विषय ठरलेली ही स्पर्धा असा नगरसेवक चषक 2024